नमस्कार मुलांनो आज आपण मराठीमध्ये एक कविता शिकणार आहोत कवितेचे नाव आहे खुर्ची आणि स्टूल तर मुलांनो या चित्रात तुम्हाला काय दिसत आहे तर तुम्हाला वरती पंखा दिसतोय वर खाली तुम्हाला खुर्ची आणि स्टूल दिसते बरोबर तर चला मग आता आपण शिकूया ही कविता खुर्ची आणि स्टूल ऐका व वाचा खुर्ची म्हणाली अरे स्टूला केव्हा येणार चालायला तुला खुर्ची म्हणाली अरे स्टूला केव्हा येणार चालायला तुला इथे खुर्ची काय म्हणाली स्टूलला की अरे स्टूला तुला चालायला केव्हा येणार स्टूल म्हणाले त्याच वेळी जेव्हा हाताने वाजवशील टाळी स्टूल म्हणाले त्याच वेळी जेव्हा हाताने वाजवशील टाळी तर स्टुलाने काय म्हटलं स्टूल म्हणाले की त्याच वेळी मी चालेल जेव्हा तू हाताने वाजवशील टाळी हे ऐक पंखा हसला पाय नसुन फिरत बसलाक पंखा हसला पाय नसुन फिरत बसला हे काय का पंखा हसला पाय नसुन फिरत बसला ही कविता लिखी है विंदा करंदीकर धन्यवाद